नुसार येत्या 10 ते 12 मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम जन्मभूमी मंदिरामध्ये दाखल होतील. एकूण अगदी व्यवस्थित वेळ सांगायचा तर जवळपास 11 मिनिट काही सेकंदामध्ये मोदी दाखल होतील, त्यामुळे तो क्षण अगदी जवळ आलेला आहे की ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. हे सगळे लोक, सगळे अयोध्यावासी हे फक्त त्या क्षणाची वाट पाहत आहेत. आपण तिथे त्या व्यासपीठावर बरोबर आहे, सर्वांना आता प्रतीक्षा आहे ती गर्भगृहाचे दरवाजे कधी उघडले जात आहेत आणि गर्भगृहातली ती रामललाची मूर्ती सर्वांना कधी अनुभवता येते. प्रत्येक जण त्या क्षणाची प्रतीक्षा करतोय. सोमेश, आपण सर्वजण अयोध्या नगरीमध्ये आहोत, जरी आपण राम मंदिर परिसरामध्ये नसलो तरी सुद्धा इथे येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये हीच भावना आज आहे की आज अयोध्या नगरीमध्ये उपस्थित राहणं, या ऐतिहासिक क्षणाची इथे राहून उपस्थित राहून अनुभूती घेणं हेही तितकंच महत्त्वाचं सर्व रामभक्त मानतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरामध्ये पोहोचले आहेत. गेट नंबर 11 मधनं त्यांचा ताफा आतमध्ये येईल. मोदींसाठी एक विशेष रूम तिथे तयार करण्यात आली आहे. ते थोडीशी विश्रांती घेतील, थोडं फ्रेश होतील आणि मग त्याच्या अगदी बाजूला, म्हणजे त्या रूमच्या बाजूला जर का, म्हणजे रूमच्या दिशेनं जर का आपलं तोंड असेल तर त्याच्या उजव्या हाताला राम मंदिर आहे. तर पंतप्रधान मोदी त्या रूममधनं, काल जेव्हा मी त्या परिसरामध्ये गेलेले होते तेव्हा एनएसजीचा अभूतपूर्व सुरक्षा ताफा तिथे उपस्थित होता. कुणालाही त्या परिसरामध्ये प्रवेश नव्हता, स्वाभाविक आहे कारण ती पंतप्रधान मोदींची सुरक्षा आहे. मग ते राम मंदिरामध्ये आल्याच्या नंतर ते थेट गर्भगृहामध्ये जातील. एक विशिष्ट मुहूर्त आहे, काही सेकंदांच्या त्या मुहूर्तामध्ये रामललाची प्रतिष्ठापना होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे ती प्राणप्रतिष्ठा जेव्हा केली जाईल तेव्हा पंतप्रधान मोदी हे अर्थातच गर्भगृहामध्ये असतील. त्यांच्यासोबत आणखी कोण कोण असणार आहे? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत असतील. सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्यासोबत असतील. राज्यपाल आनंदीबेन पटेल त्यांच्यासोबत असतील. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या शुभ हस्ते किंवा त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही पूजा अर्चना गेल्या 16 तारखेपासून सुरू झालेले विधी संपन्न होत आहेत. या लक्ष्मीकांत दीक्षित यांचं सुद्धा एक महाराष्ट्र कनेक्शन आहे, त्यांचं महाराष्ट्राशी नाते. त्यांचं नातं काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ज्यांनी केलेला होता तो गागा भट्टांनी केलेला होता. ते काशीचे मोठे जाणकार मानले जायचे, मोठी महनीय व्यक्ती मानली जायची आणि त्याच गागा भट्टांचे लक्ष्मीकांत दीक्षित हे वंशज आहेत. त्यामुळे ही सगळी जी परंपरा आहे ती अर्थातच महाराष्ट्राच्या माध्यमातून जाते. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे जे सुपुत्र आहेत त्यांनी एबीपी माझाशी मराठीतनंही संवाद साधला. मूळचे ते सोलापूरचे आहेत आणि जेव्हा ऐतिहासिक क्षण गाभाऱ्यामधला आपण सर्वजण अनुभवणार आहोत, लक्ष्मीकांत दीक्षित यांची सुद्धा तिथे उपस्थिती असेल. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्येच हा संपूर्ण सोहळा पूजाविधींचा संपन्न होणार आहे. आणि गागा भट्ट यांचे ते वंशज आहेत. गागा भट्टांनी छत्रपती शिवरायांचा अभिषेक घडवलेला होता, राज्याभिषेक केलेला होता. त्यामुळे आणखी एक राम मंदिराशी जोडलं गेलेलं महाराष्ट्राचं नातं आपण पाहतोय. दरवाजे, दरवाजांचं लाकूड हे महाराष्ट्रातनं आलेलं आहे. जेथे प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय त्यांचं महाराष्ट्राशी एक नातं आहे. या राम मंदिराच्या उभारणीमध्ये ज्यांचा दिल्ली के इंडिया गेट पर सुभाषचंद्र बोस की प्रतिमा उन्हीं योगीराज ने बनाई है, अब रामलला की प्रतिमा उन्हीं के द्वारा बनाई गई है. आप अपने सामने देख रहे हैं दो हाथी, दो गज, फिर सिंह और एक जगह हनुमान जी, एक जगह गरुड़ जी. ये राजस्थान के सत्यनारायण पांडे जन